रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नगर जिल्ह्यातील अत्यंत पुरातन असलेले श्री रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री रेणुका देवी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व मंदिरास प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे। तसेच मंदिराच्या शिखरावर नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सर्व भाविकांचे दर्शन व्यवस्थितपणे होण्याकरिता पुरुष महिला भाविकांचे वेगवेगळ्या दर्शनबारी करण्यात आले आहेत। भाविकांची सुरक्षा म्हणून मंदिराच्या परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। तसेच परिसरात हाराफुलांची दुकाने, हॉटेल्स, बालगोपाळांसाठी खेळणी, पाळणे, मनोरंजनाची साधने मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहे। या नवरात्र उत्साहाचे 10 दिवस मंदिरामध्ये दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आलं आहे। सौविद्या शशिकांत गुरु, केडगाव देवीची मी पुजारी आहे। ही केडगाव देवीची पुजारी रेणुका माता ही माहूरगडून आलेली आमची पूर्वज ना, फार वर्षापूर्वी माहूरगड देवीला जात होते पायी पायी। जे पूर्वज होते ते फार बालपणापासून जात असल्यामुळे ते फार थकले, मग वृद्ध झाले। वृद्ध झाल्यानंतर मग त्यांनी आईसाहेबांना बोलले, रेणुका माता, मी एवढ्या वर्ष तुझ्या दर्शनाला आलो आहे, आता मी तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही, तर तू माझ्या गावी आली पाहिजे। तर आईसाहेब बोलले, हो मी येते भक्ता, पण माई एक सांगते, मी तू चल म्हणायचं, मी येते म्हणते, तू मागे वळून पाहायचं नाही। जर का तू मागे वळून पाहिलं तर मी तिथेच गुप्त होणार। तर आमचे पूर्वज आहे ते भवानी गुरु, ते काय म्हणाले, हो ठीक आहे, मी मागे वळून पाहणार नाही। असं म्हणता म्हणता चल येते म्हणता म्हणता माहूरगडून रेणुका माता आमच्या पूर्वजांच्या मागे आले आहे। आणि येता येता मग आमच्या पूर्वजांना वाटलं, एवढ्या दूरून मी एवढं 300 किलोमीटर अंतर मी पार केलं आहे, देवी चल तर आवाज येतो, येते म्हणून आवाज येतो। मग त्यांना मनात शंका आली, देवी आली का नाही, अशासाठी त्यांनी मागे वळून पाहिलं आणि इथं केडगावमध्ये आपली देवी आली। जेव्हा त्यांनी भवानी गुरु यांनी मागे वळून पाहिलं तर देवी तिथंच विजेचा कडकडाट होऊन तिथंच गुप्त झाली। आणि ही आहे स्वयंभू जागृत देवीस्थान केडगाव देवीची, म्हणेल ती इच्छा पूर्ण करते। आणि हे 400 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे। आता घटस्थापना 29 तारखेला आहे, 29/9/2019 आहे। आणि 5व्या माळेला कुमकुमार्चनाचा कार्यक्रम होतो, 7व्या माळेला जत्रा असते, इथले फुलोरा चढवला जातो देवीला, 9वीला होम असतो आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा असते। अशी ही देवीची यात्रा असते मोठ्या प्रमाणात, छान खुश आहे। त्यामुळे भाविक या ठिकाणी यावर्षी मोठ्या प्रमाणे देवीच्या दर्शनासाठी येतील, यासाठी पोलीस प्रशासनाने, त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाने आणि आपले महसूल प्रशासनाने या ठिकाणी चोख बंदोबस्त आणि चांगली सुविधा, स्वच्छता सुविधा असेल, त्यामध्ये रोड साफ करण्याची सुविधा असेल, त्यामध्ये पोलीस प्रशासनाची यंत्रणेची लक्ष असेल, ही सर्वच अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नवरात्र उत्सवासाठी पार पडत आहे। आणि त्याच्यातून दरवर्षी भरपूर प्रमाणात या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून केडगावमध्ये येत असतात। याच अनुषंगाने 29 तारीख ते दसऱ्यापर्यंत, विजयदशमीपर्यंत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो।